प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले। भाग पहिला जन्मापासून परिव्रज्यपर्यंत। एक कुळ। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते। संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता। त्यांपैकी काही राज्यांवर एका राज्याची सत्ता होती तर काहींवर एका राज्याची सत्ता नव्हती। राज्याची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती। त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गंधा आणि कंबोज ही होत। ज्या राज्यांवर राज्याची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग। ज्या राज्यांवर राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत आणि ज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत। कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही। या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही। तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते। अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती। सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती। शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते। ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले। कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते। तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते। मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते। कोशल देशाचा राजा पसेनदी म्हणजेच प्रसेनजीत व मगध देशाचा राजा बिबिनसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते। दोन पूर्वज। शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते। कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे। कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता। सिंहू म्हणजेच सिंहहनू नावाचा त्याला एक मुलगा होता। सिंहहनूचा विवाह कच्छनाशी झाला होता। त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते। या 5 पुत्रांशिवाय सिंहहनूला अमिता व प्रमिता नावाच्या 2 कन्या होत्या। त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते। शुद्धोधनाचा विवाह महामायाशी झाला होता। तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते। अंजन हा कोलीय वंशातील होता। तो देवदह नावाच्या गावी राहत होता। शुद्धोधन हा मोठा योद्धा होता। जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली। ही महामायाची वडील बहीण होती। शुद्धोधन फार श्रीमंत होता। त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते। असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत। तो ऐशोआरामात राहत होता। त्याचे अनेक महाल होते। 3 जन्म। शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला। त्याच्या जन्माची कथा अशी आहे। शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती। सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत। हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती। एकदा महामायाने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वज्र करून साजरा करण्याचे ठरवले। उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली। सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली। दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या। मौल्यवान अलंकार घालून सहज शृंगार केला।
आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोप गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्न तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर घेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहे. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजवले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेद नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्न विद्येत पारंगत असलेले सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलवून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, भोग व सुदत्त अशी होती. शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांस संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादींचे दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस, ब्राह्मण म्हणाले. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञात अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. पात्रांतील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रस्तुती काल जवळ येऊ लागताच प्रस्तुतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरी मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. देवदहला जाताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंद्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजाराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलांना जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.
शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली। तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला। पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोदनाची होती, अर्थातच त्यामुळे बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले। 4. असित मुनीचे आगमन। ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता। असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे। त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे विरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत। त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये। त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले। तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले। म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोदनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला। तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले। तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे। तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत, ते आपल्याला भेटण्याची इच्छा करीत आहेत। राजाने असित मुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली व तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषीला आत येऊ दे। तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला। असित मुनी शुद्धोदन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो, तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालो। तेव्हा शुद्धोदनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले। असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला, हे तपस्वीन, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही, आपल्या आगमनाचा हे काय हेतू असावा बरे, आपण इथे येण्याचे काय कारण? असित ऋषी शुद्धोदनाला म्हणाला, राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे, तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे। शुद्धोदन म्हणाला, मुनीवर बालक आता झोपला आहे, थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला, राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत, हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात। इतक्यात त्या महान ऋषींवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली। बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषींच्या समोर आणले। असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभ चिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले। त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचं तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्त्रपटींनी अधिक दैदिप्यमान आहे। असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे। असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला। त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले। असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती। गौतम प्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात, तिसरा नाही। जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक समबुद्धस असा बुद्ध होईल। असित ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही। त्या बालकाकडे पाहून आश्री ढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला। असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोदनाने पाहिले। असित मुनी रडत असलेला पाहून
शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घनिश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे, मी रडतो आहे तो माझ्यासाठी। का बरं? शुद्धोधनाने विचारले। ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झालो आहे, माझं आयुष्य आता संपत आलं आहे, निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल। तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र परिवर्तन हे बालक करेल। जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील। ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असंच असेल। ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असंच असेल। ज्याप्रमाणे एखादे उमराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात। त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरून नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल। परंतु मी बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही। तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले। त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले। तेव्हा असित मुनी त्याच्या पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर, ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल। असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला। 5. महामायेचा मृत्यू। 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला। मुलाचे वय सिद्धार्थ असे ठेवण्यात आले। त्याचे गोत्रनाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले। मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले। आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीनं जे भविष्य वर्तवलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे। मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही। माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचं काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही। प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे, त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही। आता कष्टी होऊ नको, मला इहलोक सोडण्याची आज्ञा दे। देवाचं बोलावणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत, असे म्हणून महामायाने प्राण सोडला। शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला। सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता। सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता। शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता। सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते। महानाम व अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र, आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होत। महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता। त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला।